नमस्कार, सुहासिनी आणि मयुरी रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे। आज मी आपल्यासाठी घेऊन आली आहे कोथिंबीरची करंजी। चला तर मग बघूयात काय काय साहित्य लागणार आहे आपल्याला। कट केलेली कोथिंबीर, लिंबाचा रस, बारीक कट केलेली मिरची, अद्रक लसूण पेस्ट, जिरे, मोहरी, धने आणि बडीसूप याची पावडर, हिंग, तीळ, खसखस, हळद, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ। अर्धी वाटी ओले खवलेली खोबरी। आता वरची पारी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी मैदा, 2 टेबलस्पून बेसन पीठ, मोहनसाठी तेल आणि ते पीठ मळून घेण्यासाठी पाणी। पारीसाठी लागणारं पीठ मळून घेणार आहे, त्यासाठी बाऊलमध्ये मैदा, बेसन पीठ, चवीनुसार मीठ, थोडस कलरसाठी हळद आणि इकडे मी तेल गरम करून घेतलं आहे कारण मला गरम तेलाचे मोहन टाकायचे आहे। हे आपण आधी चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ। मी हे मोहन चांगल्या प्रकारे मिक्स केलं आहे। आपल्या पिठाचा असा गोळा तयार होतो। जर हा गोळा तयार होत नसेल तर आपले मोहन कमी झालेले आहे असे समजायचे आणि अजून गरम तेल टाकायचे। आता मी पाण्याच्या साहाय्याने घट्ट पीठ मळून घेणार आहे। तुम्ही बघू शकता घट्ट असं पीठ मळून झालेलं आहे। आता हे पीठ मी 10 मिनिट मुरू देणार आहे, तोपर्यंत आपण आपलं सारण तयार करून घेऊ। मी कढई घेतली आहे, त्यात 2 टेबलस्पून तेल घातले आहे। आपले तेल छान गरम झाले आहे, त्यात मी आता टाकणार आहे मोहरी। जिरे, हिंग, तीळ आणि खसखस, धने आणि बडीसूप। तीळ खसखस टाकून झाल्यावर मी कोथिंबीर आणि मिरची ॲड केली आहे। नंतर थोडी हळद, चवीनुसार मीठ, कारण 2 ते 3 मिनिट छान फ्राय करून घेतलं आहे, ते ड्राय झालं आहे। मी आता गॅस बंद करते आणि त्यात लिंबाचा रस घाल। रस चांगला मिक्स करून घ्यायचा। आपलं सारण रेडी आहे। त्यात खवलेले खोबरे ॲड करून घेतले आहे। मी या पिठाची गोळे बनवते। करंजीची पारी मी लाटून घेते, जास्त जाडही नाही आणि बारीकही नाही। आता आतल्या साईडने लसूण अद्रकची पेस्ट लावायची। हे लक्षात ठेवायचं, लसूण अद्रकची पेस्ट आपण फोडणीत न घालता अशी पारीला लावून घेणार आहोत, त्याच्यामुळे तुमच्या करंजीची टेस्ट खूप छान होणार आहे। सारण, हे तुमच्या करंजीच्या साईजनुसार तुम्ही सारण कमी जास्त करू शकता। सेम आपल्या रेग्युलर करंजीसारखी मी फोल्ड करत आहे आणि कट। आणि करंजी कटरने आपण ते कट करून घेऊयात। तुम्ही तुम्हाला पाहिजे तशा शेपच्या करंज्या बनवू शकतात। इथे मी 2 प्रकारच्या करंज्या रेडी केलेल्या आहेत। अशा प्रकारे खूप मस्त आपली करंजी रेडी झालेली आहे, तुम्ही बघू शकतात। आपल्याला करंजी ही डीप फ्राय करून घ्यायची। इथे मी तेल गरम करून घेतले आणि त्यात
करंजी टाकणार आहे आणि आपल्याला मीडियम फ्लेमवरच करंजी आपली फ्राय करून घ्यायची. मीडियम फ्लेमवर दोघं साईडने करंजी आपल्याला छान फ्राय करून घ्यायची. वाव, खूप मस्त आपली करंजी रेडी झालेली आहे. बाहेरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट आणि डिफरंट अशी टेस्ट. खूप आवडीने खातात सगळे आणि खूप छान अशी टेस्ट असते. तुम्ही टोमॅटो सॉससोबत खाऊ शकतात किंवा एखाद्या चटणीसोबतही खाऊ शकतात. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो, आमच्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. माझी रेसिपी पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.